महाराष्ट्राचे प्रभावी वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या माध्यमातून आपण दर रविवारी ऑनलाईन संवाद सत्राचं आयोजन करत असतो आणि या ऑनलाईन संवाद सत्रामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन आपलं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन आपण आपल्या कार्याची सुरुवात करत असतो. तर या ऑनलाईन संवाद सत्रामध्ये आज आपल्यासोबत आपल्या भेटीला आलेले आहेत सिने अभिनेते निर्माते मान्यश्री काळूराम ढोबळे सर. आज सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये प्रथमतःच आगमन झालं. आपण सरांकडून अनेक सिनेमा जगातील अनेक अनेक मार्गदर्शन आपल्याला त्यांच्याकडून लाभणार आहे म्हणून मी प्रथमतः सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर आमचं आपलं या उपक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात येऊन आम्हालाही फार आनंद झालेला आहे आणि असंच आपण चांगले उपक्रम करत राहा. नक्कीच सर. तुमच्या माध्यमाने आपण आम्ही पाहतोय की अनेक चित्रपटामध्ये तुम्ही काम केलात, अनेक चित्रपटाच्या माध्यमाने अनेक व्यक्तिमत्वासोबत तुम्ही काम केलात, अनेक दिग्गज सुपरस्टार सोबत तुम्ही काम केलात. तर आम्हाला प्रथमतः सर जाणून घ्यायचं आहे तुमचं बालपणीचं शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाबद्दल. माझं बालपणीचं शिक्षण पूर्णतः पुण्यामध्ये झालेलं आहे आणि माझं जवळपास आता LLB पर्यंत मी केलंय आणि सिम्बायोसिस पुणे इथे माझं LLB पूर्ण झालंय. त्यानंतर पोट भरण्यासाठी मी नेट आता लोक जे वापरतात ते मी 2002 सॅप मध्ये मी कोर्स केला डिप्लोमा आणि टाटा मोटर्स मध्ये ऍज अ ऑफिसर म्हणून जॉईन झालेलो आहे एज्युकेशनली. आणि माझी छंद म्हणून मी ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये जवळपास 25 ते 30 वर्ष आहे. नक्की सर. तुम्ही टाटा मोटर्स मध्ये काम करताय, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा, जॉब करत असताना सुद्धा तुम्ही एक वेगळी छंद जोपासली आणि या चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही काम केलात, अनेक चित्रपटामध्ये तुम्ही काम केलात. तर सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही या चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना सुरुवात कशी झाली आणि तुमचा पहिला चित्रपट कोणता होता? माझी सुरुवात पहिल्यांदा 11वीला असताना झालेली आहे आणि ती म्हणजे मधोज बिलग्रामे हे एक कलकत्त्याचे लेखक आहे. ते आमच्या शेजारीत राहायचे आणि मी लहान असल्याकारणाने त्यांचं कुतूहल म्हणून त्यांच्या घरात पाहायचा. तर ते लिखाण करायचे. लिखाण करत असताना एक ते बियरचा ग्लास आणि ते लिखाण आणि एका हातात पेन आणि त्यापासून मला इच्छा निर्माण झाली. त्यावेळेस ते म्हटले बच्चा तुम काम करे का क्या. त्यावेळेस मला कळलं नाही काम काय करायचं असतं. तर त्यांनी पहिल्यांदा चित्रपट काम दिलं म्हणजे एंट्रन्स दिला तो चक्र नावाच्या त्यांच्या चित्रपटात की ज्याच्यामध्ये नसरुद्दीन शाह असतील आणि स्मिता पाटील असं यांच्याबरोबर काम करण्याची संधी प्राप्त झाली. खरं सर खूप महत्वाचा तुम्ही विषय सांगितला की चित्रपटाची सुरुवात तुम्ही खूप कमी वयापासून केलात आणि बालपणीचा रोल तुम्ही त्या चित्रपटात केलात. खरंच या माध्यमाने आम्हाला तुमच्याशी संवाद साधत असताना आम्हाला विचारायचं आहे की तुम्ही चित्रपट मध्ये काम करत असताना तुम्हाला आवडणार एखादा अभिनेता हे तुम्ही त्या अभिनेत्याचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जो काही प्रेरणा मिळालेली आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. प्रेरणा म्हणजे तसं पाहिलं तर चित्रपटात एक वेगळं आहे आणि जीवनात एक आहे. जीवनातला माझा मेन सेलिब्रिटी आहे माझा जन्मदाता माझे वडील आणि चित्रपट क्षेत्रात आल्यानंतर मला ज्यांचं काम आवडलं की ज्यांच्यावर काम करण्याची संधी प्राप्त झाली ते म्हणजे बिग बी. त्यांच्याबरोबर 3 पत्ती नावाच्या चित्रपटात मला काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यापासून मला तो माणूस कसा आहे त्याच्या अनुभवाने मला कळालं आणि त्या माणसानं माझ्याशी दिलेली वागणूक त्याच्यावर मला जाणवतं की माणसानं किती मोठा झाला तर किती सामान्य माणसाबरोबर कलाकाराबरोबर किती त्याला फ्रीडम देऊन त्याच्याबरोबर काम करावं हा त्यांच्याबरोबर आलेला अनुभव हा माझ्यासाठी ते सेलिब्रिटी आहे. खरंच सर बिग बी सोबत तुम्ही काम केलं. आम्ही चित्रपट अनेक चित्रपटाच्या माध्यमाने पडद्यावर पाहतो त्यांना आम्ही आणि खूप मोठे चाहते संपूर्ण भारतभरामध्ये त्यांचे आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याची तुम्हाला संधी प्राप्त झाली आणि त्यांच्याकडून तुम्ही अनेक प्रेरणा घेतलेली आहे. चित्रपटात काम केलात, हिंदी चित्रपटात काम केलात, मराठी चित्रपटात काम केलात. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला आवडणार आहे हिंदी चित्रपट आवडतात काम करण्यासाठी का मराठी चित्रपट? नक्की मराठी चित्रपट. कारण हिंदी पेक्षा मराठी चित्रपट करण्यासाठी मला काय आवडतो कारण आपली स्वतःची भाषा एक कारण आपल्याला जे सहज जमतं ते करावं जे जमत नाही ते चॅलेंजिंग म्हणून करावं. म्हणून नेहमी मला वाटतं जे जमत नाही त्याच्यासाठी चॅलेंज घ्यावं जे चांगलं जमतं त्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करावा. जे येत नाही त्यापेक्षा जे येतंय ते छान करावं
जे येत नाही ते शिकावं असं मला वाटतं. नक्की सर, खरंच तुम्ही मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची तुमची जी आवड आहे, तर तुम्ही मराठी चित्रपटामध्ये कुठल्या कुठल्या चित्रपटामध्ये काम केलात आणि तुम्ही तुम्हाला आवडणारा कुठला चित्रपट होता आणि त्याच्यामध्ये तुमचा काय रोल होता? आवडणारे बरेच चित्रपट आहे, तसंच लिस्ट सांगितली तर ते असं वाटेल की ती जरा जास्त सांगतोय. मी पहिल्यांदा नातीगोती नावाचा अलका कुबल आणि रवी काळे आणि नारकर त्याच्यामध्ये अविनाश नारकर होते, परत त्यांच्यापासून मला एक चांगला संधी प्राप्त झाली 2006-5-6 काळ असेल, आणि त्यानंतर हरिश्चंद्रजी फॅक्टरी असेल, ऋषिकेश जोशी बरोबर गलगले निघाले मध्ये जवळपास, भरत जाधव असेल, सिद्धार्थ जाधव, अरे आवाज कुणाचा, काळूबाईचा भक्त म्हणजे त्याच्यामध्ये, राहुल सोलापूरकर बरोबर मला मी कुस्ती करण्याचा मला त्यांच्याबरोबर संधी प्राप्त झाली, अशा अनेक चित्रपट म्हणजे जवळपास सगळ्यांबरोबर काम, संदीप कुलकर्णी, अशोक सराफ, सचिन केळकर, जॅकी श्रॉफ, सई तामनकर सगळ्यांबरोबर जवळपास मला काम करण्याचा थोडा थोडा अनुभव मिळाला. आणि प्रत्येकाचे अनुभव हे फार वेगळे वेगळे, प्रत्येक माणूस म्हटलं की त्यांच्या व्यक्तिरेखा वेगळ्या, त्यांचे स्वभाव वेगळे, आपण आपण त्यांच्याबरोबर ऍडजस्ट करून घेतलं तर आपल्याला सोपं पडतं, आपण आपल्याप्रमाणे करायचं नाही, त्यांच्याप्रमाणे केलं तर सगळ्यात काम करायला सोपं पडतं. नक्की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक मराठी चित्रपटामध्ये अनेक चांगले चांगले तुम्ही चित्रपटामध्ये काम केलं. तर एक चित्रपट तुमचा आलाय जो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आहे, जोहार हा चित्रपट होता, तर त्या चित्रपटाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. जोहार चित्रपट हा जोहार याचे नावच मी असं नामांकन केलं. जोहारचा अर्थ आहे नमस्कार. लोक जोहारचा अर्थ चुकीचा घेतात तर तो घेऊ नये असं म्हणून मी यासाठी हा शब्द वापरला. जोहारचा अर्थ आहे सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तर बाबासाहेबांच्या अनेक पत्र वाचली, त्याच्यामध्ये ते जोहार हा शब्द लिहायचे कुणालाही पत्र लिहिताना, म्हणून आम्ही त्या चित्रपटाचं नाव जोहार दिलं. आणि बाबासाहेबांची भूमिका मला करण्याचा जो अनुभव आहे त्यासाठी मला वर्षभर आधी त्यांचं वाचन, त्यांच्यावरची माहिती घ्यावी लागली. कारण महामानवाचा एखादा रोल करायचा आहे एवढं सोपं नाही आहे ते, की आपण सहज असं जे केलं आणि ते उभं राहिलं असं होत नाही कधी, त्याच्यासाठी खूप मेहनत आहे आणि सहज महामानव उभा करणं. महामानवाचा रोल तुम्ही जोहार जो चित्रपटामध्ये केला की महामानवाची जी खरंच तुम्ही एक खूप चांगला तो संदेश समाजाला दिला, या देशाला दिला आणि खूप चांगला तो चित्रपट होता. तर सर, तुम्ही चित्रपट मध्ये काम करत असताना सुद्धा अनेक चित्रपटाची निर्मिती सुद्धा केलेली आहे, तर तुमच्या काही चित्रपटांच्या तुम्ही ज्या चित्रपट निर्मिती केला त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खरंच हा वेगळा प्रकार आहे. लोक अनेक चित्रपट बनवतात, सगळ्यांना आनंद घ्यायचा असतो, सगळ्यांना टाइम घालवायचा असतो, पण आम्ही जो चित्रपट केला की आता नेहमीच मी जवळपास सगळ्या भूमिका केल्यात, मला मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये नेहमी पोलीस, वकील आणि डॉक्टर ह्या तीन भूमिका सतत मिळत आल्या, त्याच्यामुळे मी कंटाळून गेलो. मी म्हटलं मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला. आणि तृतीय पंथ्यांवरती एक अक्का नावाचं कॅरेक्टर आहे ते मी साकारलेलं आहे, आणि जे तृतीय पंथ्यांना लोक जी वागणूक देतात, आपला समाज ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागतो तसा समाज नाही येतो, तो किती सक्षम आहे आणि तो कसा उभा राहू शकतो हे त्याच्यातून, त्या चित्रपटातला चित्रपट ही त्याची संकल्पना आहे, आणि तो चित्रपट कसा बनवतात, लोक त्यांना कसं त्रास देतात आणि त्याच्यातनं तो चित्रपट कसा उभा राहतो आणि नंतर त्याचा कसा अंत होतो, हे थोडस गंमत आहे, थोडासा आनंद आहे आणि थोडस दुःख पण आहे, हे सगळं मिक्स आहे. पण आता त्याच्यात पाहिल्यानंतरच कळेल, तो लवकरच आम्ही युट्यूबवरती किंवा चॅनलवरती मोबाईलवरती टाकणार आहोत. सध्या त्याचं आता सोलापूरला त्याचं पोस्टर लॉन्चिंग केलंय आम्ही, आता चित्रपट लवकरच तो रिलीज करतोय मी. आता सध्या आमची बोलणी चालू आहे त्या नेटफ्लिक्सवरती, बघू कोणाशी होईल आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच आवडेल तो चित्रपट असा आहे. नक्की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही खूप प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती केलात आणि अनेक दिग्गज कलाकार त्या चित्रपटामध्ये काम केलेले आहेत. तर सर, तुम्ही तुमच्या जीवन कार्यकाळामध्ये अनेक मोठे मोठे दिग्गज सुपरस्टार सोबत काम केलात, जे की आम्ही पडद्यावर पाहतो तुम्ही त्यांच्यासोबत काम केलात, तर असे कुठले कुठले सुपरस्टार आहेत की त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायची संधी प्राप्त झाली? सुपरस्टार सगळेच आहेत माझ्यासाठी. अक्षय कुमार आहेत, संजय दत्त आहेत नॉकआउटमध्ये, त्याशिवाय
हिंदीमध्ये जवळपास सगळ्यांचीच काम करायची संधी प्राप्त झाली. आता सगळ्यांना वाटतं चीचींना म्हणजे थोडक्यात कोणाचं नाव घेतलं म्हणजे त्यांना असं नको व्हायला की आम्ही कोणाचं नाव, राजपाल यादव आहेत, गोविंदा असेल, अजय देवगण असेल, पंकज कपूर असेल, किंवा बरेच जणांवर काम करायची संधी प्राप्त झाली. आणि प्रत्येक माणसांना खरोखर खूप चांगले लोक आहेत, आपण ज्यांना आपण पडद्यावर बघतो ना त्यापेक्षा चांगले आहेत, कारण ते असं दिसतात असं नाहीये. कधी जेव्हा प्रत्यक्ष काम करत तेव्हा अप्रतिम माणसं आहेत, बाहेर काही बोलू देत पण सत्यतेत माणसं म्हणून ते खूप छान आहेत आणि फार सांभाळून काम केलं. खरंच अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांसोबत, अनेक दिग्गज सुपरस्टार सोबत काम केलं. अनेक चित्रपटामध्ये तुम्ही अनेक तुमचा जो अभिनय आहे अनेक माध्यमांना तुम्ही समोर आला, तर तुम्हाला आवडणारा असा कुठला एखादा तुम्ही काम केलेला रोल जे की त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचा आहे? असा कोणताही रोल म्हणता येणार नाही की तो भारी आहे. माझ्यासाठी सगळेच चॅलेंजिंग, सगळेच चांगले आहे, कारण मी प्रत्येक चित्रपटमध्ये एक वेगळा रोल केलेला आहे. मला स्पेसिफिक एकच चित्रपट असा केला की हॅलो, हां हाँ, मी बोला बोला. काळूबाईचा भक्त धावजी पाटील, राहुल सोलापूरकर यांच्याबरोबर माझा एक सीन आहे, तो वाईमध्ये शूट होत होता. आणि खरं सांगायचं म्हणजे मला असं वाटलं होतं माझ्यात मला पहिलवानाचा रोल आहे, मी आणि ते राक्षस आहे, आणि तो राक्षस आहे काळूबाईचा विरोध म्हणजे त्या धावजी पाटलाचा तिथं, तर तो कसा मारतोय. तर मला आधी वाटलं होतं की राहुल सोलापूरकर आणि माझी जर कुस्ती आहे तर ती कशी होईल, त्याने एका क्षणातच मला उलटा पालटा पाडून टाकलं. तर एक वेगळा माझ्यासाठी अनुभव येतो, त्याची गंमत सांगणं असं योग्य नाही, पण तो माझ्या आठवणीतला प्रसंग आहे. आमचा सकाळी सीन लागला आणि सकाळी त्यांनी मला धोबी पछाड केलं, असं तो राक्षसाने तो पहिलवानाचा सीन आहे, छान आठवण त्याची. हा नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनेक चित्रपटामध्ये काम करत असताना तुम्हाला अनेक अनुभव आलेले आहेत, अनेक अनुभवातून तुम्ही पुढे आलात आणि आज अनेक चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही समोर पण आलात. तर अनेक आपले कलाकार वर्ग आहेत की महाराष्ट्रभरातील जे की या सृष्टी या चित्रपट सृष्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे, तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असणार आहे? बिंदास्त यावं, ज्याला काम करायचं त्याने बिंदास्त यावं, आणि खरंच सातत्याने प्रयत्न केला तर अपयश नक्की नाही. सगळे म्हणतात कलाकाराचं जीवन असे, कलाकार तुम्ही खरंच करता का हो, किती सातत्य ठेवता, भेटता कुणाला की जो कलाकार आहे त्या कलाकाराला भेटून तुम्हाला काम मिळणार आहे का? तुम्ही प्रॉपर माणसांना भेटा, त्यात पर त्यांचाही दोष नाही कारण त्यांना चुकीची माणसं पण भेटतात. हे क्षेत्र खरंच चांगलं आहे, चांगल्या माणसासाठी खरंच चांगलं आहे आणि याच्यात पोट भरण्यासारखी सुद्धा संधी आहे. परंतु सुरुवातीला त्यांनी अपेक्षा करू नये की मी लगेचच मोठी लगेच मोठा रोल मिळेल, मला काम मिळेल. त्यांनी सुरुवातीपासून छोट्यापासून सुरुवात केली तरी हरकत नाही, तुम्हाला कधीही एकदम मोठा घास घेता येत नाही. थोडं थोडं खरून जेव्हा आपण जेवण करतो तेव्हाच पोट भरतं, एकदम आपण गिळायला गेलं तर काय होईल? लोक आज काय वाटतं, इन्स्टंट जमाना आहे, सगळ्यांना वाटतं टेस्टी फूड सारखं पटपट खायचं, पटपट मोठं व्हायचं, नाही होत नाही. आणि जे झाले ते कधीच टिकले नाही, ते पटपट खाली पण जातात. त्याला वेळ द्या, तुम्ही नक्की मोठे होता. आणि हे क्षेत्र खरंच छान आहे. आणि आता हे आता ह्या याच्यातनं मला एक सांगायचं, माझ्या कारकिर्दीमध्ये मी नाटकांमध्ये पण काम करतो, मी अनेक जाहिरातींना काम करतो. नुसती चित्रपट करणं हे होत नाही माध्यम, तुम्ही काही नाटकांमध्ये काम केलं पाहिजे, तुम्हाला स्टेज शोचा अनुभव असला पाहिजे. तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की मला छोटा रोल मिळतोय मी काय करू. मला तर असं म्हणतं जे जे छोटे शोज जरी असतील, छोटे छोटे कार्यक्रम असतील, तुम्ही स्टेजवरून लोकांपर्यंत जा, लोकांचं मन जिंकायला शिका, तुम्ही त्यांच्यापर्यंत बोलण्याचा प्रयत्न करा. नुसतं दुसऱ्याला चांगलं मिळालंय म्हणून तुम्हाला मिळेल ही डोक्यातली संकल्पना पहिल्यांदा काढून टाका. तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे, दुसरा काय करतो म्हणून तुम्ही जाऊ नका त्याच्यासाठी. तुम्ही स्वतः काय करता पहा. बरेच लोक काय करतात, दुसऱ्याचं अनुकरण करतात, करू नका. तुम्हाला जे येतं ते चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, त्यांनी नक्की प्रगती होईल.
नक्कीच सर, तुम्ही खूप मोठा संदेश आजच्या नवीन कलाकारांना दिलात, नवीन जे काही आता या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्यासाठी हा संदेश दिलात. तर या क्षेत्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व आहेत, अनेक व्यक्तिमत्वांच्या माध्यमाने तुम्ही काम केलात, तर या क्षेत्रामध्ये वक्तृत्वाला किती महत्व आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? 100%, 100%. जर तुमचं वाक्य जर समोरच्याला कळालंच नाही तर मग तुमच्या कलेला काय अर्थच नाही ना. तुम्हाला स्टेजवर उभं केलंय आणि तुम्हाला जर एखादा अभिनय करायचा आहे किंवा तुम्हाला एखादा एखाद्याशी तुम्हाला रंगरूप त्याच्या नुसतंच लावलं आणि तुमच्या तोंडातनं शब्दच निघाले नाही किंवा तुम्ही वेगळंच काहीतरी बोलवायला लागले तर त्यांच्यापर्यंत तुमचा संदेश पोहोचणार आहे का? तर तुमचं वक्तृत्व हे नेहमी छानच असलं पाहिजे, शब्दोच्चार हे परफेक्टच असले पाहिजेत, तर तुमचा आवाज करेक्ट पाहिजे, तरच तुमच्या समोर लोक येतील. तुमचे विचारही तसेच पाहिजेत. त्यावेळी वक्तृत्व जर चांगलं नसेल तर तुम्ही नाही जाऊ शकत पुढे. एक नंबरला वक्तृत्व आहेच, त्याशिवाय तुम्ही नाही करू शकत काय. नक्कीच सर, तुम्ही आज या माध्यमाने, हा सर नक्कीच आणि तुम्ही या तुमचं माध्यमाने, हा सॉरी, हा तुमचं चॅनलही तेच काम करतंय जे वक्तृत्व देत आहे, जे असं वक्तृत्व. आणि खरंच नक्की तुम्ही समाजापुढे आणा, खरंच चांगलं काम आहे. नक्कीच सर, नक्कीच सर, खरंच खूप सुंदर तुम्ही आज या माध्यमाने मार्गदर्शन केलात. अनेक प्रश्नावर आपल्याला बोलण्यासाठी या ठिकाणी संधी प्राप्त झाली, अनेक प्रश्नावर आपण बोलतो झालो, अनेक माध्यमानं तुमच्या माध्यमानं आम्हाला अनेक गोष्टी या ठिकाणी अभ्यास करता आल्या, अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. की चित्रपट सृष्टी हे फक्त आपण पडद्यावर पाहतोय, पण तुमच्या माध्यमानं ते आज आमच्या समोर तुमच्या या अनुभवातून पुढे आम्हाला ऐकायला मिळालं. खरंच सर, आज तुम्ही या आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आमच्या महाराष्ट्राचे प्रभावी वक्तृत्व आणि नेतृत्वाच्या माध्यमानं तुम्ही या ठिकाणी संवाद सत्रामध्ये सहभागी झालात, म्हणून आम्ही सर्वजण तुमचं या ठिकाणी खरंच आभारी व्यक्त करतो सर. या माध्यमात सर तुम्ही असंच यानंतर सुद्धा मार्गदर्शन करत राहावा अशी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि आज या संवाद सत्रामध्ये आपण जे काही मार्गदर्शन केलं ते सतत आमच्या सर्व मान्यवरांसाठी एक प्रेरणा देणारं ठरलेलं आहे असं या ठिकाणी सांगतो. आणि आज आपली ही मुलाखत आपण इथंच थांबवतोय सर. नक्की सर, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी तर म्हणेन तुमचं धन्यवाद द्यावं, कारण मला तुमच्या माध्यमातून आपल्या जेवढे सबस्क्रायबर आहेत किंवा जेवढे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे पाठवता. तुमचं कार्यच महत्त्वाचं म्हणजे वक्तृत्व आहे, आणि तुम्ही जे वक्तृत्व करता ते त्यांना तुम्ही दाखवून देता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम करताय. आणि वक्तृत्व करणारी लोकच तुम्ही सक्सेस करू शकता जे तुमच्यात आहे. तुमचे पहिल्यांदा धन्यवाद, मला बोलवलं, माझा इंटरव्ह्यू घेतला, मनापासून आभार, धन्यवाद. नक्की सर, तुम्ही आलात याबद्दल पुनश्च एकदा तुमचा आभार करतो. आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण दर रविवारी या ऑनलाईन संवाद सत्राच्या माध्यमातून अनेक व्यक्तिमत्वांना या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या रविवारी, तोपर्यंत बांधवांना मी इथं थांबतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.